नमस्कार, मी रश्मी द वॉइस मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जगभरासह देशभरात आणि राज्यात कोरोनाचं थैमान चालूच आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये, त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कठोर करण्यात आलेत. मात्र रुग्णांची संख्या काही नियंत्रणात येत नाहीये, त्यामुळे आता हा विषय चिंतेचा ठरत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समीर महाडेश्वर यांनी. त्या ठिकाणी कोरोनाग्रस्तांची काय परिस्थिती आहे पाहूया. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज जर का सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यापूर्वी दोन कोरोना रुग्ण सापडले होते आणि यातील एक कोरोना रुग्ण हा निगेटिव्ह होऊन घरी परतलेला आहे. तसेच एक 15 वर्षीय मुलगी या ठिकाणी 29 तारखेला पॉझिटिव्ह निघाली होती. त्याचप्रमाणे आज जर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला असेल तर जिल्ह्यामध्ये घरीच अलगीकरण करण्यात आलेले 292 रुग्ण होते. त्याचप्रमाणे संस्थात्मक अलगीकरणात असलेले 147, पाठवण्यात आलेले 440, अहवाल प्राप्त झालेले 408, आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले 2, निगेटिव्ह आलेले 406, अहवाल प्राप्त न झालेले 32, विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 68. सध्या स्थितीत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण 1 आहे. आता पाहिलं असेल तर आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती या 1903 आहेत. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आज विचार केला असेल तर चांगल्या प्रकारे नागरिक देखील सहकार्य करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकजण आपलं सोशल डिस्टन्स त्याप्रमाणे मास्कचा वापर करतायत, त्याचप्रमाणे उगाच घराच्या बाहेर देखील पडत नाही आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची सध्याची परिस्थिती ही एकदम चांगली आहे. द वॉइस न्यूज चॅनल, समीर माडेश्वर, सिंधुदुर्ग. दरम्यान जगातल्या इतर देशांपैकी भारतामध्ये कोरोनाचा उद्रेक हा नियंत्रणात आहे, मात्र कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हा चिंतेचा विषय आहे, त्यामुळे तुम्ही घरात राहा, सुरक्षित राहा, प्रशासनाच्या आदेशाचं पालन करा आणि ताज्या बातम्या आणि कोरोनाच्या नवनवीन अपडेट्ससाठी पाहत राहा द वॉइस बातमी थेट अचूक आणि बिनधास्त. नमस्कार.